नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। अक्षय बोराडे आणि सत्यशील शेरकर यांच्यातील वाद आता मिटलेला आहे अशी बातमी समोर येत आहे। आजच अक्षयने लाईव्ह येऊन त्याबद्दलची सगळी माहिती सांगितली। गावातील लोक, सरपंच आणि यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनी हा वाद मिटवलेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारची तक्रार किंवा कोणत्याही प्रकारची नाराजी दोघांमध्ये नाही। सत्यशील शेरकर यांनी आणि अक्षय यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हा वाद शेवटी मिटवलेला आहे, त्यामुळे आता हा त्या दोघांचा एकत्रित फोटो आज व्हायरल झाला आणि त्यानंतर थोड्याच वेळात अक्षयने लाईव्ह येऊन या प्रकरणाबद्दलची माहिती दिली की काय झाले आणि का वाद मिटवला कशाबद्दल। ते अक्षय नक्की काय बनवलं याबद्दल हे आपण पाहूयात। जय शिवराय। आज आपलं जे काय प्रकरण घडलं याचा कमीत कमी आज हा 5वा ते 6वा दिवस आहे। तर याच्यामध्ये आत्ता बऱ्याचशा चर्चा किंवा बऱ्याचशा गोष्टी समोर यायला लागल्यात, का सेटलमेंट झाली किंवा एकी झाली, ह्या बऱ्याचशा गोष्टी आत्ता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, फोटो व्हायरल होत आहेत। तर त्याचा खुलासा मी तुमच्या सगळ्यांसमोर करतो आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आज गावच्या ठिकाणी गावामध्ये ग्रामस्थांची मीटिंग बसली, त्या मीटिंगमध्ये त्यांचे प्रश्न समजून घेतले, आमचे प्रश्न समजून घेतले, त्याच्यानंतर परत एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सगळी चर्चा होऊन कोणाची काय अडचणी ही समजून घेतली आणि त्याच्यामध्ये गावाने निर्णय दिला का गावाच्या हितासाठी इथून पुढे कुठे म्हणजे कधी आपलं जे शिवरून या प्रतिष्ठानचं जे काम चालू आहे, मग त्याच्यामध्ये आपलं जे ह्या बेघर बांधवांसाठी जे आश्रम आहे त्याच्या संदर्भात असू द्या किंवा इतर काही असू द्या, तर त्याच्यामध्ये ग्रामस्थांनी किंवा ग्रामपंचायतींनी शब्द दिला आहे का तुमच्या कामाला कुठलाही प्रकारचा धक्का लागणार नाही, हा शब्द आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे प्रकरण मिटलं आहे किंवा बाकीचं अशा उलटसुलट चर्चा त्यांनी बऱ्याच चालू केलेल्या आहेत। तर ह्याच्यामध्ये आता बरेच जण विरोधक असतील किंवा राजकारणी असतील, ते वेगळं रूप द्यायचा प्रयत्न करतील। तर सगळ्यात महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे का हे जे होतं मी हे एक न्याय म्हणून मी तुमच्या पुढं एक समाजापुढं मांडण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता आणि मी ते वारंवार लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला। आणि मग याच्यामध्ये तालुक्यातले एक व्यक्ती नाही किंवा दोन व्यक्ती नाही, तर याच्यामध्ये बऱ्याचशा व्यक्तींनी एकत्र येऊन हा निर्णय घेऊन बैठक करून का तालुक्यात आज बाहेरची पण बरीचशी लोकं येत आहेत, त्याच्यातून कोरोनाचा त्रास होण्याची शक्यता आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी आज त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवल्या। तर माझं एकच म्हणणं होतं का आज महाराष्ट्रातील जनतेचं किंवा मुलांचं, तरुण मुलांचं आज हे प्रेम आहे ते माझ्यावर मनापासून करतायत आणि त्या संदर्भात ते इथं भेटायला येत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचा जो सेटलमेंटचा विषय राहिला, एक म्हणजे तो व्हिडिओ आहे का मागचा व्हिडिओ कोणी घेतला, तो आपला जो तिथं ग्रामपंचायतीतला, हा घ्या ना। तर त्याचं थोडंसं तुम्हाला दाखवतो का काय नक्की झालंय किंवा काय ह्याच्यामध्ये ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच सगळं जेवढे काय ग्रामस्थ असतील त्यांना एकत्र घेऊन सगळी समजूत काढून त्याच्यानंतर जे काय घडलं या प्रकाराची सगळी दिलगिरी व्यक्त करून आज हे प्रकरण फक्त कोरोनामध्ये पुढेही याचा दुरुपयोग किंवा राजकारणी याचा दुरुपयोग करू नये म्हणून यासाठी आपण तो ग्रामपंचायतीत त्या बैठकीत बसलो आणि त्याच्यामध्ये कुठलेही असे चुकीचे निर्णय मी घेतलेले नाहीत हे आज तुम्हाला याच्या माध्यमातून सांगतो। नाहीतर तुम्ही म्हणशाल का पैसे घेतले किंवा बाकीच्या गोष्टी केल्या तर असा काही विषय घडलेला नाही, पूर्णपणे विश्वास ठेवा का। तर फक्त आज आपल्याला या बेघर बांधवांचं पोट भरायचं आहे, हा संघर्ष जो चालला आहे हा फक्त आणि फक्त या निराधार लोकांना दोन घास देण्यासाठी चाललेला आहे। जर माझं वैयक्तिक काय असतं तर माझं गाव पातळीला किंवा बाकीच्याही गोष्टीमध्ये कधी कोणाचा रोष नसता, पण आज या निराधार लोकांना या ठिकाणी आपण ठेवतो आहे किंवा काम करतो आहे, बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत, त्याच्यामुळं हे सगळे प्रसंग ओढून आले होते आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने कुठंतरी दोन पावलं मागे घ्यायची त्यांनी भूमिका दर्शवली, त्याच्यामध्ये आपण या बेघर बांधवांना पण कुठंतरी न्याय भेटला पाहिजे म्हणून हा निर्णय घेतलेला आणि याच्यामध्ये कोणताही सेटलमेंटचा कोणताही विषय झालेला नाही। स्टार्ट टू एंड ज्यांना कोणला जर वाटत असेल याच्यामध्ये सेटलमेंट झाली असेल तर याच्यामध्ये प्रत्येकजण गावकरी किंवा सरपंच उपसरपंच ही बैठक ग्रामपंचायतीत झालेली ही कुठंही कोणाच्या घरी किंवा कोणाच्या बांगल्यावर असे कुठेही झालेली नाही, तर ही बैठक ग्रामपंचायतीत झालेली, आपण येऊन तिथेही पाहू शकता, तिथेही चौकशी करू शकतात। तर
हाँ आणि सगळ्या हाँ सगळ्या बैठकीचा व्हिडिओ वगैरे सगळे रेकॉर्ड तू घ्या ना व्हिडिओ हाँ नाही नाही तो पण टाकायचा आहे पण ते काय उलट सुलट चर्चा पाटापट चालू झाले भेटलो आता विषय काय झाला शेवटी प्रत्येकाचं काय म्हणणं आलं आणि याच्यामध्ये सगळ्यांना वाटत असेल का मी एकट्याने हा निर्णय घेतला बैठकीला बसायचा तर याच्यामध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले बाबाराजे देशमुख आणि आपले बाप्पूसाहेब दगडे पाटील आणि जेवढे जेवढे माझे काही मित्रमंडळी असतील ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये सहभाग केला प्रत्येकाला मी संपर्क करू शकलो नाही पण त्यांना सगळ्यांना मी सल्ला घेऊन हा निर्णय घेतलेला आहे त्या बैठकीला बसायचा आपल्याला काय कामासाठी काय करता येईल याच्यामध्ये मग आपल्या शिवरुनिया प्रतिष्ठानच्या या कार्याला वैद्यकीय उपचार अतुल शेडबेनके यांनी लगेच जागेवर देण्याचा त्यांनी निर्णय केला त्याच्यानंतर अपलोड करणार आहे सगळ्या व्यक्तींचे आभार मानतो त्यांनी आपल्या जनतेचा मनपूर्वक आभार मानतो आणि याच्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले त्याच्यानंतर छत्रपती त्याच्यामध्ये त्यांची वाईट आहे याच्यामध्ये जय जय जाऊ जगमी खरं तर लहानपणापासून त्या ठिकाणी पाहतोय त्याचं कार्य मी खरं तर अनेक दिवसापासून पाहतोय अनेक वेळेला अक्षयसाठी रात्री अपरात्री त्या ठिकाणी मी त्याला मदत केलेली आहे परंतु कुठल्या तरी गैरसमजातून हा जो काय प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि त्याची शहानिशा न करता जो महाराष्ट्रात ठिकाणी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी मला किंवा अक्षयला समजून घालण्याचा प्रयत्न केला विशेषतः तालुक्याचे लोकप्रतिनिधी अतुल शेटपेनके असतील किंवा अनेक मंडळी तालुक्यातील नेते मंडळी असतील यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यानंतर गावातील मंडळी ज्येष्ठ मंडळी असतील यांनी सगळ्यांनी एकत्रित बैठक घेतली आणि त्यानंतर खरं तर त्याच्या मनातले असलेले गैरसमज असतील किंवा माझ्या आमच्या काही गोष्टी असतील त्या एकत्रित सोडवण्यात आल्या आणि आता हा विषय या ठिकाणी संपलेला आहे त्यामुळं त्याच्या आणि माझ्यामध्ये जो असलेला वाद आहे सरपंचांचं कुठे गेले चार दिवस सोशल मीडियावरती एक पोस्ट आणि फेसबुकच्या माध्यमातून एक व्हायरल होते की आमच्या शिरोळ गावातील आमचे मार्गदर्शक विघ्नहर साखरे साखर कारखान्याचे सन्माननीय चेअरमन सत्यशीलदादा शेटकर व अक्षय बोराडे यांच्या जो काही घटना घडली आणि त्या माध्यमातून जो चार दिवस प्रकार चालू आहे त्या माध्यमातून आम्ही सगळे गावकरी एकत्र झालो आणि आम्ही गाव पातळीवरती एकत्र होऊन आम्ही हा जे काही दोन्ही माणसांचं जे काही समज गैरसमज होते ते आम्ही दोन्ही माणसांचे समज गैरसमज दूर केले आणि आम्ही हा गाव पातळीवरती आम्ही आमचा विषय हा आम्ही मिटवून घेतलेला आहे तर हां नाही नाही आणि याच्यामध्ये कोणलाही कशाची माहिती पाहिजे असेल तर ती आपण विचारू शकता ती केसही चालू आहे याच्यामध्ये कुठंही माझ्याकडं आत्ता आपल्याकडं ही जी लोक आहेत ही सगळी आपण आज सगळ्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी आणलेली आहेत उद्या जर याच्यामध्ये आपण त्यांना उत्तर देत राहिलो किंवा बाकीच्या गोष्टी राहिल्या आणि याच्यामध्ये जो तो प्रत्येकजण राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय जो तो आपला आपलं साधून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि असे याच्यामध्ये फक्त या निराधार लोकांवर काही अडचणी यायला नको म्हणून आज हा निर्णय घेतलेला आहे तर याच्यामध्ये कुठलाही चुकीचा किंवा सेटलमेंट किंवा नावासाठी केलं आहे असा कोणताही विषय नाही जे काही या बेघर लोकांसाठी किंवा यांच्या परिवारासाठी आपल्याला करता येईल तो करण्याचा नक्की प्रयत्न करू परत एकदा सांगतो कुठलंही राजकीय वळण देण्याचा किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करू नका जे काय केलंय हे सगळ्यांना विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे नाहीतर परत काय व्हायचं का हा एकटा गेला त्या ठिकाणी कुठं भेटला यांची काही चर्चा झाली पैसे घेतले असतील किंवा काय झालं असेल जो मुद्दा आहे तो मुद्दा आहेच आहे त्याच्यामध्ये कुणीही असं करू नका का जेणेकरून ज्यांनी सपोर्ट केला आहे त्या सगळ्यांचा आदरच आहे कारण का तुम्ही जर नसते तर आज गाव माझ्या पाठीशी उभं राहिलं नसतं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आपल्या म्हणजे आमचे बोराडे कुटुंब